नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी येथील विष्णू अन्न फळ मार्केट गतच सुसज्ज सर्व सोयीनीयुक्त असे फळ मार्केट लवकरच उभे करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी दिले आमदार गाडगीळ यांनी विष्णू अण्णा फळ मार्केटला आज भेट दिली आणि त्यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते आमदार गाडगीळ म्हणाले सध्याच्या फळ मार्केटजवळील दोन एकर जागा मिळवून तेथे हे सुसज्ज फळ मार्केट उभे करण्यात येईल आणि या परे उपक्रमाची पूर्ती लवकरात लवकर करण्यात येईल माजी आमदार दिनकर दत्तात्या पाटील म्हणाले आहेत यापुढे या, या मार्केटचा अधिक विकास झालेला दिसेल त्यासाठी सुधीरदादांनी एक विशेष आराखडा तयार केला आहे त्यामुळे येणारे दिवस हे फळ मार्केटसाठी सोन्याचे दिवस असतील भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले आमदार सुधीर दत्ता यांनी या, या फळ मार्केटचा विकास करायचा निर्धार केला आहे त्यामुळे यापुढे येथील सर्व समस्या दूर केल्या जातील शेतकरी व्यापारी हमाल तोलायदार या सगळ्यांना न्याय दिला जाईल ओबीसी संघटनेचे नेते सुनील वाघमोडे म्हणाले मार्केटमधील दुकानगाळे मालकी तत्वावर कायम करावेत अशी आमची मागणी आहे मालकी कायम करावी अशी आमची मागणी आहे शैलेश पवार यांनी स्वागत केलं माजी नगरसेविका सविता मदने विलास शिंदे कांदा बटाटा असोसिएशनचे सिद्धू तोडकर व्यापारी अनिल आलदर संजय यमगर भारत खांडेकर अतुल माने वैभव शिंदे पांडुरंग आलदर गजानन आलदर विजय साळुंखे चेतन माडगुळकर विश्वजित पाटील तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते